सुनैना माता महत्वपूर्ण प्रतिपादन करीत होत्या की सीता जर जीवनामध्ये दुःख आलं तर समाजाच्या समोर प्रगट करायचं नाही, जर जीवनात दुःख आलं तर समाजाच्या समोर प्रगट करायचं नाही, दरवाजा लावून घ्यायचा, आतमध्ये रडत बसायचं, डोळे पुसून नंतर बाहेर यायचं, लोकांना सांगायचं नाही। कारण जीवनातलं दुःख लोकांना सांगितलं तर लोक रडून ऐकत असते तर दुसऱ्याला हसून सांगत असते। महत्वपूर्ण प्रतिपादन सुनैना माता आपल्या सीता माईला सांगत होत्या। सुनैना मातेने आणखीन एक उपदेश केला सीतेला, सास ससुर गुरु सेवा करे हो। सीतामाई रडते, खूप रडते आणि निघाल्या चौघ्या बहिणी। राजा जनकाचा भाऊ कुशध्वज नावाचा त्या राजवाड्याचा खांब कवटाळून रडत होता। राजा जनकाला बघितलं आणि जनकाला बघून कुशध्वज नावाचा राजाचा भाऊ जनकाला म्हणत होता, भैया रोना नाही, महीपती रोना नाही। आणि जेव्हा उर्मिला श्रुती श्रुतकीर्ती मांडवी सीता माता निघाल्या, राजा दशरथजी सामोरा दिसले आणि जनकजी लटलट कापत होते, समोर गेले। दशरथाचा पायावरती लोटांगण घालणार त्यावेळेस राजा जनकाला दशरथजीनं अलगद उचलून ठ्यातीशी लावलं आणि जनक राजे बोलू लागले, महाराज लग्न सोहळ्यामध्ये कौशल्या सुमित्रा कैकेयी आल्या नाही, जर आल्या असत्या तर मी त्यांच्या पाया पडलो असतो आणि पाया पडून सांगितलं असत की जीवनात जर कधी माझ्या मुलीची चूक झाली तर ती त्यांची चूक समजायची नाही, ती त्यांच्या बापाची चूक समजायची आणि त्यांना माफ करायचं। जीवनात किती काळजी घेत असतो मुलीची बाप हे लक्षात घ्या तुम्ही। जनक राजाचे शब्द आहेत, महाराज आणि कल्पना करा, नेहमी विदेही अवस्थेत राहणारा राजा आज विदेही अवस्था सोडून देहावर आलेला आहे, मुलीसाठी रडतो आहे। अष्टवक्रासारख्या पुढे वाद घालणारा ज्याची क्षमता आहे राजा, जनक राजाच सोडा, कितीही पाषाण हृदय बाप असू द्या पण मुलगी वाट लावत असताना रडल्याशी राहत नाही। कल्पना करा, जर एखादी मुलगी वाट लावत असताना लग्न सोहळा तुम्ही पहा, एकुलते एक मुलाच्या जाण्यानं बाप रडणार नाही पण मुलीला वाट लावत असताना बाप रडल्याशिवाय राहणार नाही। कल्पना करा, लग्न सोहळा उरकल्या जातो आणि लग्न सोहळा उरकल्याला चाली असताना ज्यावेळेस मुलगी वाट लावल्या जाते जात असताना मंडपामध्ये दोरीनं बांधलेला चष्मा आजी सुरकुत्या पडलेली आजी आणि ती नवरी मुलगी ज्यावेळेस आजीच्या गळ्याला बिलगून रडते, आजी येते ग, आजी सांगते सुखी राह बेटा। त्यावेळेस ती मुलगी म्हणत असती, आजी माझी नको काळजी करू, माझ्या बाबाला सांभाळ। मुलगी सुद्धा तितकीच बापाची काळजी घेत असते, मुलीला कोणचीच काळजी येत नसते, कधी फोन लावले ते आधी विचारित असते पप्पा कुठे, आईला फोन लावला तरी आई बोलायला लागली तरी विचारते पप्पा कुठे गेले। सगळ्या घराची काळजी मुलगी घेत असते, बाप घेत असतो पण बापाची काळजी मुलगी घेत असते। तुम्हाला काय वाटतं, मुलगी वाट लावत असताना मुलगी स्वतःसाठी रडते? अजिबात नाही, बापासाठी रडत असते। जोरीनं बांधलेला चष्मा आजीकडे जाते, आजी येते ग, आजोबा बसलेले असते एका कोपऱ्यात मंडपामध्ये, आजोबाच्या गळ्यात पडते, आजोबा येते मी सुखी राह बेटा, आजोबा माझी काळजी करू नका, माझ्या बाबाला सांभाळा।
आईच्या गळ्याला बिलगून रडते आई, आजपासून माझ्या बाबाला दुःखी करत जाऊ नकोस. सगळ्या घराची काळजी मुलगी घेत असते, पण मुलीची काळजी बाप घेत असतो. कण्वासारखा मुनी रडला शकुंतलेसाठी, जनकासारखा विदेही महात्मा रडतो सीतेच्या जाण्यानं. हिमालयासारखा पहाड रडला पार्वती मातेच्या जाण्यानं. माहेर सोडून सासरला निघाल्या, सोबत राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न. शतानंद जी आहे, सुमंत प्रधान आहे, राजा दशरथ जी निघण्याच्या तयारीमध्ये आहे. सगळे दरमजल मजल दरमजल करत अयोध्येच्या सीमेपर्यंत सर्व समाज पोहोचला. आता मिथिला नगरीमध्ये दुःखाला पारावार नाही मुली गेल्या म्हणून, पण इकडं अयोध्येमध्ये आनंदाला पारावार नाही. आनंदी आनंद आहे सगळा समाज जेव्हा आला अयोध्येमध्ये, आणि आनंदी तोरण बांधलेले आहेत आंब्याचे, केळीच्या पानाचे खुंट बांधलेले आहेत, रांगोळ्या घातलेल्या. रामचंद्र प्रभू जेव्हा येतात, लक्ष्मणजी भरत शत्रुघ्न चौघ्या बहिणी वधूच्या पोशाखामध्ये आहेत, चौघ भाऊ वराच्या पोशाखामध्ये आहेत. सगळे अयोध्या रात्रीचा प्रसंग आनंदी आनंद आहे अयोध्येमध्ये. आणि इतका आनंद आहे की तो आनंद त्या अयोध्येमध्ये जसा सुगंध दरवळावा, तसा आनंद त्या अयोध्येमध्ये दरवळत होता. सुगंध परी दरवळावा, आनंद या जीवाचा.
आनंदी आनंद आहे। आणि वधूच्या पोशाखामध्ये चार बहिणी आहेत, वराच्या पोशाखामध्ये चार बहिणी आहेत, आणि रात्रीचा प्रसंग आहे। सगळी अयोध्या नाचू लागली रात्रीच्या प्रसंगी। चार राण्या बसलेल्या आहेत, कौशल्या, सुमित्रा, कैकेयी, राजे दशरथजी बसलेले आहेत आसनावरती। चार भाऊ बसले, राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न। चार बहिणी बसल्या, सीता, उर्मिला, मांडवी, श्रुतकीर्ती आणि राजा दशरथजी। लग्नातला सर्व समारंभ राजा दशरथजी कौशल्या मातेला सांगत होते, लग्नातला आनंद सांगत होते। कौशल्या, सुमित्रा, कैकेयी, काय महाराज, किती वेळा मी स्वर्गामध्ये गेलो, देवाच्या राजाना इंद्राना माझा सन्मान केला, पण मी अयोध्येचा राजा दशरथ सांगतो की मिथिलापती जनकजीने जेवढा सन्मान माझा केला तेवढा इंद्रदेवाने सुद्धा केला नाही। ही बापाची आठवण काढली आणि बापाची आठवणींना चौघ्या बहिणी रडू लागल्या। आणि पुन्हा बघितलं त्यांच्याकडे आणि मग राजा दशरथाने सांगितलं, जाओ पुत्र भी थक गए, पुत्रवधू भी थक गए, जाओ शयन कराओ। दुसऱ्या दिवशी मौन फळ व्रताची सांगत आहे। लग्नाच्या ज्या नंतरच्या ज्या विधी करायच्या त्या राजा दशरथजीना वशिष्ठाच्या करवी करून घेतलेल्या आहे। सगळ्या विधी पार पडल्या, आता सांगरित्या पार पडलेल्या आहे। असे काही दिवस जातात।